मराठवाड़ा के रेलवे मसाइल की तरफ मरकजी हुकूमत को मुतवज्जह करने के लिए नांदेड़ में खामोश एहतजाजी मुजाहरा किया गया। मराठवाड़ा जनता विकास परिषद की जानिब से दफ्तर जिला कलेक्टर के सामने ये एहतजाजी मुजाहरा किया गया। मुजाहरे की क्यादत मराठवाड़ा जनता विकास परिषद के सदर डॉक्टर वेंकटेश काबदे ने की, जबकि रोजनामा प्रजावनी के मुदीर संतनु डोईफड़े, डॉक्टर सोमनाथ रोड़े और दीगर अफराद मौजूद थे। मुजाहरीन ने एक मेमोरेंडम के जरिए मरकजी हुकूमत से ये मुतालबा किया कि नांदेड़ साउथ सेंट्रल डिवीजन को सेंट्रल डिवीजन में शामिल किया जाए। औरंगाबाद परभनी और औरंगाबाद मनमाड़ के बीच रेलवे डबल लाइन की तंसीब के काम को जल्द से जल्द मुकम्मल किया जाए। इसी तरह नांदेड़ बिदर नई रेल लाइन के काम को जल्द से जल्द शुरू किया जाए। मराठवाड़ा जनता विकास परिषद के जिम्मेदारान ने मरकज की मोदी हुकूमत पर मराठवाड़ा के साथ नाइंसाफी करने का भी इल्जाम लगाया। एहतजाजी मुजाहरे में कसीर तादाद में लोग शरीक हुए। संपूर्ण महाराष्ट्र मराठवाड़ाभर या ठिकाणी मराठवाड़ा जनता विकास परिषदेच्या वतीने मूक आंदोलन करण्यात येत आहे आणि त्याचा उद्देश या मागासलेल्या मराठवाड्याच्या ज्या रेल्वेच्या रास्त मागण्या आहेत ते महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या त्यांचं लक्ष वेधावं पुन्हा एकदा या दृष्टीनं हे आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। आमच्या मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे रेल्वे परिषदेचं आयोजन आता येणाऱ्या 21 फेब्रुवारीला उदगीर इथं करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी या सर्व प्रश्नांचा सविस्तर उहापोह होणार आहे। सुदैवानं आम्ही खूप खूप प्रयत्न करून महिनाभर प्रयत्न करून आपल्या मराठवाड्याचे रेल्वे मंत्री दानवे साहेब यांना आम्ही या परिषदेला उद्घाटक म्हणून बोलवण्यामध्ये यशस्वी झालो आहोत। माझी अशी अपेक्षा आहे की आम्ही ज्या काही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता दानवे साहेब जे आहे खूप प्रयत्न करतील आणि महत्त्वाच्या अशा प्रकारच्या घोषणा त्या परिषदेत करतील अशी आमची अपेक्षा आहे। त्या परिषदेमध्ये मराठवाड्याच्या एकूण एक भागाचा प्रत्येक जिल्ह्यामधले जे रेल्वेचे प्रश्न आहेत त्याचा सांगोपांग विचार करण्यात येईल आणि सरकारला आम्ही एका दृष्टीनं आम्ही अल्टिमेटम देत आहोत की आम्ही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चालवलेलं आहे पण तुम्ही आमच्या म्हणजे शांततापूर्वक मार्गावर तुम्ही येऊ जाऊ नका। आम्ही याच्यापुढे जे आंदोलन होणार आहे ते प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याची आम्हाला पाळी येईल कारण गोविंदभाईंनी आंदोलन केल्यावरच आपल्याला ब्रॉडगेज मिळालं आणि आता आमच्या ज्या काही राष्ट्र मागण्या आहेत ते मिळवण्याकरतासुद्धा आंदोलन करावं लागणार आहे। सर्व प्रकारे हे करण्यात येईल। जनजागृती सर्वात महत्त्वाची आहे, ती जनजागृती आमच्या लोकप्रतिनिधींची जागृती शासनाची जागृती हे सर्व प्रकार या ठिकाणी हाताळण्यात येतील तेव्हा मला या ठिकाणी असं महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला सुचवायचं आहे की आपण वेळीच जागे व्हा आणि बिनाशर्त महाराष्ट्रात सामील झालेल्या मागासलेल्या मराठवाड्याला न्याय द्या। निर्मला सीतारामन जी लोकसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत त्या अर्थसंकल्पातच रेल्वेचा अर्थसंकल्पही समाविष्ट आहे असं आहे। आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यात नांदेडचा विभागाचा जर विचार केला तर औरंगाबाद आणि परभणी दुहेरीकरण पहिला टप्पा, दुसरा टप्पा औरंगाबाद ते मनमाड या मार्गाचं दुहेरीकरण आणि आपल्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची जी मागणी आहे ते नांदेड बिदर जो मार्ग मंजूर झालेला आहे त्याला राज्य शासनाने 50% वाटा देण्याचं मान्य केलं आहे परंतु त्याचा निर्णय अद्याप राज्य शासनाने घेतला नाही। तर आमची राज्य शासनाला विनंती आहे की येत्या एक दोन दिवसात त्यांनी बिदर रेल्वे मार्गाला आपला राज्याचा जर वाटा दिला तर मला वाटतं की हे काम येत्या 5 ते 8 वर्षात पूर्ण होऊ शकेल आणि जर त्याला वेळ झाला तर किमान 10 ते 15 वर्ष हे काम रखडण्याची शक्यता आहे। आणि आपली सर्वात मागणी जिवाळ्याची मागणी जी आहे ते नांदेडचा जे विभाग आहे रेल्वेचा तो दक्षिण मध्य रेल्वेतून काढून मध्य रेल्वेला जोडावा ही आपली जुनी मागणी आहे। ही मागणी जर मान्य केली तर आपल्या इतर ज्या मागण्या आहेत त्या आपोआपच आपल्याला सहजतेने सोडवता येतील अशी जनता विकास परिषद आणि रेल्वे परिषदेची आशा आहे। डिलक्स फर्निचर को 12 साल मुकम्मल हो चुके हैं। डिलक्स फर्नीचर मॉल में नए साल की मुनासिबत से मुख्तलिफ किस्म के बम्पर ऑफर, फर्नीचर खरीदने वालों के लिए सुनहरा मौका, सस्ता और मियारी फर्नीचर वो भी निहायती कम कीमत पर दस्तियाब, 50 से ज़ायद कंपनियों के फर्नीचर हैं दस्तियाब, जदीद दीदा जैब और आला मियार के फर्नीचर मिलेंगे आपको एक ही छत के नीचे। ये ऑफर 1 जनवरी से 15 जनवरी के दरमियान ही रहेगा। सभी तरह के फर्नीचरों के खरीदारी पर 25% तक का डिस्काउंट भी मिलेगा। इसके अलावा नांदेड़ शहर से 150 किलोमीटर आतराफ से आने वाले ग्राहकों को फर्नीचर पर 25% डिस्काउंट के साथ ट्रांसपोर्ट और फिटिंग की सहूलत भी होगी।
डिलक्स फर्नीचर मॉल में बेडरूम सेट, सोफा सेट, डाइनिंग टेबल, ऑफिस चेयर, मुख्तलिफ होम अप्लायंसेस, डोर व फ्लेक्स मटेरियल्स और कंप्यूटराइज्ड कटिंग किया हुआ फर्नीचर भी यहां होगा दस्तियाब, वो भी गारंटी के साथ। हमारा पता है माल टेकड़ी रोड, रूबरू किसान फ्रूट मार्केट, कामठा, नांदेड़।